निरंजन जी राव करे धन्य सभापति महोदय सभापति महोदय पोर्टल का विषय आता वंजारी साहबानी घेतला म्हणून मी तो परत रिपीट करत नाही पण ज्या मुलांकडून लेट फी ऑलरेडी घेतले त्यांच्या संदर्भातले निर्णय शासन काय करणार त्याच्या संदर्भातली माहिती आपण द्यावी या लक्षवेधीचा गाभा हा विद्यार्थी जरी असला तरी ओव्हरऑल ही लक्षवेधी आपण जर बघितली 10वी 12वीच्या परीक्षा संदर्भातला आहे आपण जर आता बघितलं तर शिक्षकांवर 10वी 12वीच्या ऑफलाईन ऑनलाईन या दोन्ही कामांचा लोड आहे आणि आता निवडणुका असल्या कारणाने त्यांच्यावर निवडणुकीचंही कामाचा लोड आहे तर या संदर्भातलं शासनाने एक बैठक घेऊन आपल्या स्तरावर कारण त्या शिक्षकांवर तिन्ही कामाचा लोड येतोय जे प्रॅक्टिकली त्यांना पॉसिबल होत नाही तर याच्या संदर्भातलं एक निर्णय घेणं गरजेचं आहे तो निर्णय आपण या अधिवेशना काळामध्ये बैठक लावून घेणार का सभापती महोदया मी अच्छा गाणार साहेब पण बोलणार का सभापती महोदया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ज्या कायद्याच्या अंतर्गत कार्यरत आहे तो कायदा 1965 आहे त्या कायद्यामधल्या तरतुदी परिवर्तित करणे बदल करणे नवीन कायदा आणणे अत्यावश्यक आहे काळाच्या ओघामध्ये त्यात न केल्यामुळे या स्वायत्त मंडळाचं कामकाज व्यवस्थितपणे चालू शकत नाही विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ केला जातो आणि शासनाला वारंवार हस्तक्षेप करावा लागतो शासन निर्णय काढावे लागतात खरं म्हणजे एकीकडे स्वायत्त म्हणतो आपण आणि दुसरीकडे परीक्षा घ्यायच्या की नाही याचा निर्णय शासन करते हे कुठेतरी विचित्र दिसते आहे शिक्षण क्षेत्रामध्ये असा विचित्रपणा राहू नये म्हणून योग्य तो कायदा नव्या सुधारित रूपात शासन आणेल का हा माझा प्रश्न आहे.